लग्नाला विरोध केला म्हणून 6 वर्षीय मुलाचं अपहरण त्याच्या नातेवाईकांनी केलं होतं. या गुन्ह्याचा तपास खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 4 तासात केला असून सदर मुलाची मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून अपहरणकर्त्यांपासून सुटका केली आहे. पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात आणखी थोडा वेळ झाला असता तर अपहरणकर्ते उत्तर प्रदेशला पळून गेले असते. विचुंबे येथील विनय गामा सिंग यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची पत्नी पिंकी सिंग यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमानं सायंकाळी फोन करून व SMS द्वारे धमकी दिली की त्यांचा 6 वर्षांचा मुलगा यश व 21 वर्षाची भाजी आमच्या ताब्यात असून 10 लाख रुपये घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर या, अन्यथा दोघांनाही ठार करू. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खांदेश्वर पोलिसांची पथकं मोबाईल फोनद्वारे तांत्रिक तपास व CCTV फुटेज याचा आधार घेऊन बांद्रा टर्मिनल येथे रवाना झाली. यावेळी सखोल तपास केला असता त्यांनी 21 वर्षीय आरोपी विपिन हिरालाल अग्रहरी याला ताब्यात घेतलं व सदर मुलाची माहिती विचारली असता मुलगा व त्याच्यासोबत असलेली महिला पुढे आल्यानं पोलीस पथक चक्रावून गेलं. विपिन अग्रहरी यानेच 6 महिन्यांपूर्वी जिच्याबरोबर लग्न केलं होतं तिनेच आपल्या मामाच्या मुलाचं अपहरण केलं होतं. अधिक चौकशीमध्ये त्या दोघांच्या लग्नाला मामाचा विरोध होता, यामुळे मामाला धडा शिकविण्यासाठी त्यांनी मामाच्या मुलाचं अपहरण करून त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना थोडा तरी वेळ झाला असता तर ते दोघे जण या मुलाला घेऊन उत्तर प्रदेशला पळून जाणार होते. हा कट त्यांनी उत्तर प्रदेशला सुलतानपूरमध्ये रचला होता. त्यानुसार सदर तरुणी ही मामाकडे राहण्यास आली होती व त्यानंतर त्या दोघांनी सुनियोजितपणे या मुलाला घेऊन ते पळून जाणार होते. परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे व सखोल तपासामुळे यांचा कट उघडकीस आला. या कामी रेल्वे पोलिसांची सुद्धा महत्वाची भूमिका ठरली. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साधारणतः 9 वाजता एक फिर्याद आली की त्यांचा मुलगा 1-7 वर्षाचा आणि त्यांची पाहुणी 17 वर्षाची असे दोघं किडनॅप झालेले आहेत. आणि अशी माहिती खांदेश्वर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, पनवेल डिव्हिजनचे SCP सोनवणे साहेब आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनचे क्राईम PI ढाकणे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीम आणि जोंतूमधल्या आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केल्या. अशा हे मुलगा अल्पवयीन मुलगी आणि मुलगा असे किडनॅप झाल्यामुळं आणि फोनवरती मागणी येत होती की आम्हाला ह्यांना रेस्क्यू करायचं असेल तर 10 लाख रुपये मागणी करायचं फिर्यादींच्या मोबाईलवरती फोन येऊन गेला होता. त्यामुळं क्रिटिकल मॅटर होतं. या मॅटरमध्ये मग आम्ही टीम फॉर्म केल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला टेक्निकल अनालिसिस केलं आणि CCTV फुटेज कुठल्या रेल्वेने गेले वगैरे अशा पद्धतीनं माहिती घेऊन आपण रात्री ह्या टीम्स वर्कआउट केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी काही लोकेशन्स मिळाले आणि विक्टीम जो मुलगा आहे तो आणि जी विक्टीम मुलगी आहे 17 वर्षाची असे दोघं आपल्याला एका ठिकाणी मिळून आले. परंतु आरोपी त्यावरून त्या ठिकाणाहून फरार झाला होता. विक्टीम आपल्याला मिळाल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या टीम वर्क झालं आणि आपल्याला टाइमली एकदम ते मिळाले आणि बहुतेक ते एस्केप होण्याच्या ह्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवरून एस्केप होण्याच्या निश्चित ह्याच्यामध्ये होते. ते बाहेरच्या स्टेटमध्ये गेले असते तर ते मिळाले पण नसते. तर याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी विक्टीमला आपण इंटरव्ह्यू केले 17 वर्षाच्या त्यावेळेस आपल्याला आणि बाकीच्या पण फिर्यादींना वगैरे ज्यावेळी इंटरव्ह्यू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की फिर्यादी ही जी विक्टीम आहे 17 वर्षाची 17 वर्षाची नसून 20 वर्षाची आहे आणि ही विक्टीम जी 20 वर्षाची आहे ही आणि हिचं लग्न 6 महिन्यापूर्वी झालं होतं जुलैमध्ये. त्यावेळेस हे जे लग्न झालेलं आहे हे ह्यांच्या फॅमिलीला आणि हे जे आता जो आपले जे फिर्यादी आहेत जे त्यांचे मामा होते 20 वर्षाच्या मुलीचे आणि हे लग्नाला विरोध केला होता किंवा नंतरही विरोध दर्शवत होते त्यामुळे ह्यांना काहीतरी धडा शिकवायचा ह्या उद्देशानं ही जी व्यक्ती मुलगी आहे जी की ऍक्च्युली याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेली आहे ही आणि ह्यांचा जो नवरा आहे त्या दोघांनी मिळून हा प्लॅन केला की यांना धडा शिकवायचा तर ह्या मुलाला आपण किडनॅप करायचा असं त्यांचा प्लॅन झाला. त्या अनुषंगाने ती मुलगी 7-8 दिवसापूर्वी मामाच्या घरी राहायला आली. नंतर काल ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस तिनं आम्ही मेडिकलमध्ये जाऊन येते म्हणून सांगितलं. त्या मुलाला बरोबर घेऊन गेली आणि तिथून ती फरार झाली. फरार झाल्यानंतर आपल्याला फोन आले फिर्यादीला की 10 लाख रुपयाची मागणी केली. तर अशा पद्धतीनं ही सगळी घटना झाली. परंतु याच्यामध्ये आपण 4 तासामध्येच या सगळं टीम वर्क केल्यामुळं तो मुलगा आपण रेस्क्यू करू शकलो
आणि सुरुवातीला ती मुलगी विक्टीम असल्याचं माहिती असल्यामुळं आपण ती मुलगी आणि मुलगा विक्टीम जे आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आपल्याला सक्सेस मिळाला आणि खूप चांगलं टीमवर्क झालेलं आहे, खूप चांगला तपास याच्यामध्ये झालेला आहे आणि आता ते आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांना PCR मिळालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.